नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपले स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे आजचं जे लेक्चर आहे ते सर्वच परीक्षा करीत आहे स्पेशली फॉर अपकमिंग जे काही आहे मेघा भरती त्यालासुद्धा अनुसरून आहे आणि बाकी परीक्षा ज्या काही आहे त्यांनासुद्धा अनुसरून आहे पोलीस भरती असो तलाठी भरती असो की इदर कुठली महाराष्ट्रातली भरती असो तर अत्यंत महत्त्वाचे असे चाळीस प्रश्न आपण वन लायनरमध्ये जाणून घेणार आहोत समोर वळण्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बाजूची बेलायकनसुद्धा क्लिक करा तर बघा नदीपात्रामध्ये गाढ निक्षेपणामुळे निर्माण झालेलं माजुली हे जगातील सर्वात मोठं नदीय बेट आहे तर हे कुठल्या नदीमध्ये आहे सिंधू नदीतलं हे बेट आहे आणि हे कशामुळे झालेलं आहे गाढ निक्षेपणामुळे निर्माण झालेलं हे माजुली हे जगातलं सर्वात मोठं नदीय बेट आहे लक्षात ठेवा माजुली हे काय आहे विचारलं तर बेट आहे आणि ते कशामुळे तयार झालेलं आहे तर गाढ निक्षेपणामुळे तयार झालेलं आहे आणि कुठल्या नदीवर तर सिंधू नदीवर म्यानमार या शेजारी राष्ट्राची भारतातील या राज्यातील जनतेचे पूर्वापार व्यापारी संबंध आहे कुठल्या देशासोबत जी आहे म्यानमार म्यानमार ही जी देश आहे त्याच्यासोबत कुठल्या आपलं जे राज्य आहे त्याचं फार पूर्वीचे व्यापार संबंध आहेत तर पश्चिम बंगाल आणि म्यानमार भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग हा कुठला आहे आपल्या सर्वांनाच माहिती असेल सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग कुठला आहे वाराणसी कन्याकुमारी वाराणसी कमाकुरी कन्याकुमारी हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा कुठला आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात आहे लक्षात ठेवा या खनिज तेल क्षेत्राच्या परिसरात नैसर्गिक वायूचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते या खनिज तेल क्षेत्राच्या परिसरात म्हटलेला आहे असा कुठला परिसर आहे ज्याच्यामध्ये सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं नैसर्गिक वायू जो ते आहे मुंबई हा आहे बॉम्बे हा आहे महानदीवरील हिराकुंड हे सर्वात लांब धरण भारतातील कोणत्या राज्यात आहे हिराकुंड धरण हे आपल्या सर्वांनाच परिचित आहे ओरिसामध्ये हे धरण आहे महानदीवरती हे धरण आहे हिराकुंड धरण महानदी आणि ओरिसामध्ये आहे आणि सर्वात लांब धरण आहे पाण्याचे तापमान मायनस चार डिग्रीपेक्षा कमी जर असेल तर पाण्याचं काय होतं मायनस चार डिग्रीपेक्षा जर कमी असेल तर पाणी हे प्रसरण पावतं लक्षात ठेवा पाण्याचं तापमान जर बिलो फोर डिग्री असेल तर ते प्रसरण पावतं आणि पाण्याची घनता ही कुठल्या तापमानाला सर्वात जास्त म्हणजेच महत्तम असते पाण्याची घनता म्हटलेलं आहे तर ती असते चार डिग्रीला सर्वात अधिकतम बऱ्याचदा हा प्रश्न जो आहे रिपीटेड विचारला जातो म्हणून हे लक्षात ठेवा महाराष्ट्राचा सुमारे नव्वद टक्केहून अधिक भूभाग या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे हा सुद्धा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे नव्वद टक्के भूभाग कुठल्या खडकापासून बनलेला आहे जास्तीत जास्त जो खडक आहे आपल्या इथे बेसाल्ट आहे जास्तीत जास्त बेसाल्ट खडकापासून जो आपला महाराष्ट्र बनलेला आहे भारतातला पहिला व्हाईसराय कोण भारताचा पहिला व्हाईसराय म्हटलेला आहे तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसराय भारतानं या दिवशी आर्यभट्ट हा आपला कूत कृत्रिम पहिला जो उपग्रह होता तो प्रक्षेपित केला आर्यभट्ट एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आर्यभट्ट हा जो आहे भारतानं पहिला जो आहे कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित केला सर्वनामाचा प्रकार सांगा आपण हे काम करणार नाही कुठल्या प्रकारचं सर्वनाम आहे आले आपण आलेलं आहे म्हणजे आपण म्हणजे आत्मवाचक सर्वनाम ओके तर लक्षात ठेवा सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी जे वापरतात त्याला सर्वनाम असं म्हणतात आणि आपण हे कुठलं आहे आत्मवाचक सर्वनाम आहे क्रियाविशेषण अवयव क्रियेबद्दल विशेष माहिती याच्यातून आपल्याला कळतं मुले खाली बसून जेवण करीत होती हे कुठलं प्रकारचं जे आहे क्रियाविशेषण अवयव आहे खाली बसून म्हटलेलं आहे तर स्थळ दाखवत आहे तर स्थळ वाचक जे आहे हे क्रियाविशेषण अवयव आहे कॅरोटीन तसेच रेटिनॉल या नावानं कोणते जीवनसत्व ओळखले जाते कॅरोटीन आणि रेटिनॉल हे जे आहे जीवनसत्व ए विटॅमिन ए कॅरोटीन आणि रेटिनॉल महाराष्ट्रातील नंदुरबारसारख्या भागातील आदिवासींना आयोडीनच्या कमतरतेअभावी हा कुठला रोग मोठ्या प्रमाणात होत असतो महाराष्ट्रातल्या नंदुरबारसारख्या म्हणा जे की आहे तर आयोडीनच्या अभावानं जो रोग होत असतो तो कुठला असतो गलगंड लक्षात ठेवा गलगंड हा आयोडीनच्या कमतरतेमुळं रोग होत असतो हैदराबाद संस्थान निजामच्या तावडीतून कधी मुक्त झाला हैदराबाद संस्थान सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जे आहे निजामच्या तावडीतून मुक्त झाला जुनागड संस्थान भारतात केव्हा जी आहे विलीन झालं जुनागड जुनागड म्हणजे आताचं जे आहे गुजरात हे भारता भारतामध्ये केव्हा विलीन झालं तर वीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये भारतामध्ये हे विलीन झालं जुनागड भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी जनरेट काउंट करण्याचा पहिला प्रयत्न खालपैकी कोणी केला होता तर वनलायनरमध्येच आहे ऑप्शन नाही आहे याच्यामध्ये डायरेक्टली दादाबाई नवरोजी यांनी जे आहे प्रयत्न केला होता राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं अर्थव्यवस्थेतली जी की वृद्धी आहे ते मोजण्याचं सर्वात सुयोग्य परिणाम कुठला आहे तर अर्थव्यवस्थेतली जे की वृद्धी आहे जे की त्याच्यामध्ये वाढ किती होत आहे ते मोजतात जी डी पीमध्ये ग्रॉस डोमेस्टिक जे आहे प्रॉडक्ट स्थूल देशांतर्गत उत्पन्न ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट तर स्थूल देशांतर्गत उत्पन्न जे असतं त्याच्यातून हे मोजल्यात येतं बंगाल प्रांतात दुहेरी शासन प्रणाली ही कोणं सुरू केली होती तर हे लॉर्ड क्लायूनं सुरू केली होती दुहेरी शासन प्रणाली म्हणजे याच्यामध्ये दुहेरी शासन म्हणजे जे की महत्वाचे जे की असेल महसूलच्या संबंधित ते सर्व इंग्रज पाहतील आणि जे की सुशासन पद्धत आहे ते जे आहे मुघल पाहतील त्याच्यानंतर मुकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं मुकनायक हे केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलं स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण कोणाला म्हटलं जातं लॉर्ड रिपण याला म्हटलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक राज्यात संत ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास कधीपासून सुरुवात झाली राज्यात संत गाळगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात झाली कधी इसवी सन दोन हजारपासून शहराचा प्रथम नागरिक कोणाला संबोधलं जातं शहराचा प्रथम नागरिक कोण असतो असं जर विचारलं तर ते लक्षात ठेवा महापौर हे जे असतात शहराचे प्रथम नागरिक असतात भंडारदरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे भंडारदरा जलविद्युत प्रकल्प हे आहे अहमदनगरमध्ये रामायण हे कोणी लिहिलं तर रामायण हे वाल्मिकी रामायण आणि तुलसीदास रामायणाचे दोन रामायण आहे वाल्मिकी आणि तुलसीदास यांनी रामायण लिहिलेलं आहे भारताचे राष्ट्रीय चिन्ह कशावरून घेतलेलं आहे तर हे सारनाचा सा जो स्तंभ आहे त्याच्यावरून भारताचं राष्ट्रीय चिन्ह हे घेतलेलं आहे प्लासीची लढाई कोणामध्ये झाली ती प्लासीची लढाई सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये झाली होती लक्षात ठेवा प्लासीची लढाई सिराज आणि इंग्रज यांच्यामध्ये झाली होती याचा जो सिराज आणि इंग्रज यांच्यामध्ये ही लढाई झाली होती प्लासीची लढाई मीर जाफर हा तटस्थ आला होता आणि त्याच्यामुळे इंग्रज जिंकले होते तैनात फौजेचा जनक कोण आहे तैनात फौजेचा जनक कोणाला म्हणतात लॉर्ड वेलेसली तैनात फौज म्हणजे त्यांच्याजवळ फौज इंग्रजांनी स्वतः उभं केली होती आणि आपल्या इथे प्रत्येक जे काही राजेवर होते त्यांना ते देत होते जर त्यांना घरच भासली तर ते त्यांना भाडे तत्वावरती फोस वापरण्यासाठी देत होते त्याला म्हणतात तैनाती फोस आणि याची सुरुवात केली होती कोण लॉर्ड वेलसली पशु मत्स्य विद्यापीठ महाराष्ट्रात कुठं आहे तर हे नागपूरमध्ये आहे भारतातील पहिलं मातीचं धरण कुठलं बऱ्याचदा प्रश्न रिपीटेटली येत असतो गंगापूर जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळते बऱ्याचदा हा सुद्धा प्रश्न येतो रत्नागिरीमध्ये ही जांभी मृदा जी आहे सर्वाधिक आढळते भारताचा पोलादी पोलूस म्हणून पोलादी पुरुष म्हणून कोणाला ओळखलं जातं भारतामध्ये पोलादी पुरुष जी आय सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ जी आय युनिटी सुद्धा आता जो आहे अहमदाबाद मध्ये बनवण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न माय नेशन माय लाईफ चे लेखक कोण माय नेशन माय लाईफ चे लेखक लालकृष्ण अडवाणी माय नेशन माय लाईफ बहात्तरवी दुरुस्ती कशाशी संबंधित आहे बहात्तरवी जी घटनादुरुस्ती आहे ती संबंधित आहे राज्य निवडणूक आयोग व राज्य वित्त आयोग स्थापन करणे संबंधित ही घटनादुरुस्ती आहे भारताची फाळणी करणारी योजना कोणती भारताची फाळणी करणारी योजना माउंट बॅटन योजना लक्षात ठेवा माउंट बॅटन योजना भारताची फाळणी करणारी योजना ग्रामपंचायतला सर्व मार्गाने मिळणारं उत्पन्न कुठल्या निधीमध्ये ते टाकतात तर ग्रामनिधीमध्ये ते जमा करतात लोणावळा हे ठिकाण कोण्या जिल्ह्यात आहे तर पुण्या जिल्ह्यामध्ये हे लोणावळा ठिकाण आहे शिवाजी महाराज यांच्या मंत्रिमंडळास काय म्हणतात महत्त्वाचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळ असं त्याला म्हटलं जातं गीतांजलीची रचना ही कोणं केली होती रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजलीची रचना केली होती घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे कुठं आहे हे तुम्हाला कॉमेंट करायचं आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि कुठल्या ठिकाणी आहे घृष्णेश्वर तर असे हे आपण चाळीस प्रश्न बघितले तरी व्हिडिओला लाईक करून द्या शेअर करून द्या त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा असेच प्रश्न उत्तर मिळवण्यासाठी जे आहे तुम्ही डायरेक्टली स्टडी सर्कस डॉट कॉमवरून याच्या पी डी एफ वगैरे तुम्ही डाउनलोड करू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र